मलाही हवाय मोबाईल आणि या पाठाची लेखक आहे सूर्यकांत सराफ. बघा इथे म्हटलेलं आहे की आम्हालाही हवाय मोबाईल आणि मला तर वाटतं की तुम्हाला सुद्धा मोबाईल हवाय, कारण तुम्ही सुद्धा मोबाईलची फार वेडे आहे, हो की नाही. तर इथे या पाठामध्ये एक मुलगी आहे आणि ही जी मुलगी आहे ती आपल्या आईकडे मोबाईल पाहिजे यासाठी मागे लागत असते आणि ती वारंवार आपल्या मम्मीला म्हणते की मला सुद्धा मोबाईल पाहिजे आहे. तर आपण बघून घेऊया की या पाठामध्ये काय झालेले असेल नेमकं. माझे एकदा एका ना आई मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणलीस म्हणालीस, मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही. कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा गमतच आहे, ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा मिळतो त्याचा मोबाईल. बाबाकडे तर दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची. या पाठामध्ये एक छोटी मुलगी आहे आणि ती जी मुलगी आहे ती आपल्या आईला म्हणते की मला मोबाईल पाहिजे आहे आणि ती आपल्या आईला म्हणते की स्वतःच प्रश्न करते आणि स्वतःच उत्तर देते की ती आपल्या आईला म्हणते की मला मोबाईल पाहिजे आहे आणि तिची आई जेव्हा म्हणते की कशाला मोबाईल पाहिजे आहे तर ती मुलगी म्हणते की वा तू तर छान म्हणते, ताईला कसा मोबाईल घेऊन दिलेला आणि दादाला सुद्धा कसा मोबाईल घेऊन दिला आणि दादा जो आहे तो सुद्धा मोबाईल आपला मोबाईल कॉलेजला सुद्धा निघतो आणि बाबाकडे तर दोन दोन मोबाईल असतात आणि मी जर मागितले तर ते म्हणतात की तुला कशाची गरज आहे. त्याच्यानंतर हे ताईले उगीच काही बोलू नकस, तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का. तर तितक्यातच तिची जी मोठी बहीण असते त्या मुलीची ती काहीतरी त्या मुलीला बोलते तर ती आपल्या बहिणीला म्हणते ताईला म्हणते की हे ताईडे उगीच काही बोलू नको, जेव्हा तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही म्हटलं होतं का. हो हो आम्हालाही महत्वाचं काम असतात, महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठीच ग, बोलण्यासाठी काय करावं मग. ती आपल्या ताईला म्हणते की मला सुद्धा काहीतरी कामं असतात महत्वाची, मला सुद्धा फोनवर बोलायचं असतं. मी दादाचा फोन घेते कधी कधी पण ते फक्त गेम खेळण्यासाठी आणि जर मला बोलायचं असेल तर मग मी काय करणार. बघा तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपल्याकडे मोबाईल हवा आणि जर मोबाईल असेल तर मी माझ्या मित्रमैत्रिणींना फोन करणार किंवा काही तिथे गेम्स वगैरे खेळणार किंवा वारंवार त्या मोबाईलला हाताळणार. तर या पाठातील जी मुलगी आहे तिला सुद्धा असं वाटते की माझ्याकडे मोबाईल असायला हवे, मी माझ्या मित्रमैत्रिणींना गप्पा गोष्टी करेन किंवा इकडचे तिकडचे ज्यावेळी गोष्टी असतात त्या गोष्टी मी सांगणार. ती म्हणते की माझ्या दादाकडे तर मोबाईल आहे आणि मी तो मोबाईल घेते कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठी, बोलण्यासाठी घेते का नाही. तर आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय, मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल. अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर, तू जरा लवकर येशील ना. गुड, अगं खूप धमाल करू. हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय. तिची मुलगी आहे ती आपल्या आईला म्हणते की आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो आहे. तर तिला असं वाटत आहे की जेव्हा माझा वाढदिवस येईल तेव्हा त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलावणार आणि जेव्हा पार्टीसाठी बोलवायचं आहे वाढदिवसाच्या पार्टीसाठी जेव्हा मला बोलवायचं आहे तर ती कशी बोले याची कल्पना तिने सांगितली आहे. ती म्हणते की अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच गच्चीवर आहे, तू जर लवकर येशील ना. आणि असं बोलल्यानंतर ती म्हणते की कुठ, आणि मग म्हणते की फोनवरच जशी ती आपल्या मित्रमैत्रिणींना सांगते आहे की तू जेव्हा येशील तर मी आपण खूप धमाल करूया, खूप मजा करूया, हे सगळं मी आता फोनवरच सांगत आहे बाय. तर या पाठातल्या मुलीला आपल्या वाढदिवसाबद्दल असं बोलायचं आहे त्यामुळे ती आपल्या आईला म्हणते की मला सुद्धा मोबाईल हवाय. याच्यानंतर बघून गेलो की वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना. ती मुलगी जी असते तिला असं वाटते की मी जर अशी बोली फोन करतो किती मजा येईल, किती छान वाटेल. आई अगं शाळेत असताना सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची, त्यापेक्षा पप्पा कसं घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा. हॅलो गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का, जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. बघा आपल्या घरामध्ये जर आपले वडील आहे किंवा आपली आई वगैरे आहे ते जर ऑफिसला वगैरे जात असेल किंवा कुठे नोकरी करत असेल आणि अचानकच जर त्यांना काम येते तेव्हा ते आपल्या
जाते बघा तुम्ही जेव्हा शाळेत येता अचानक तुम्हाला काही काम येते आणि तुम्ही अबसेंट राहता तर मॅडम आणि तुम्ही आपल्या मॅडमला किंवा शिक्षिकेला सरांना सांगू नाही शकत की मी आज शाळेत नाहीये तर बहुतेक बघा की मॅडम किंवा सर जे असतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणतात की काबरं नाही आलं काबरं नाही आली आणि तुम्हाला राग होतात सुद्धा की तुला अगोदर कळवता नाही आलं का तर त्या मुलीला सुद्धा असं वाटते की जेव्हा माझे पप्पा किंवा बाबा आहेत ते अचानकच काही काम आलं तर फोनवर सांगतात तसं सुद्धा मला जर अचानक काम आलं तर मी सुद्धा माझ्या सरांना सांगेन की सर मला आजची सुट्टी मिळेल का मला महत्वाचं काम तरी आलेलं आहे आणि मी नक्की उद्या येणार असं तिला त्या मोबाईलवर बोलायचं आहे. खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलीस बाबांना. ती मुलगी म्हणते आपल्याला की हे सारे काम आपल्याला फोनवर करता येतात आणि ताईला जेव्हा मोबाईल घ्यायचा होता घेऊन घ्यायचा होता तेव्हा तूच बाबांना सांगितली होतीस ना. ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का. ती मुलगी म्हणते ताई तुझी आवडती आहे आणि मी काय दोडकी आहे का. दोडकी म्हणजे न आवडणारी. ती आपल्या आईला म्हणते की ताई तुझी आवडणारी आहे आणि मी न आवडणारी मुलगी आहे का तुझी. आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल. ती आपल्या आईला म्हणते की तुझ्याकडे मोबाईल नाही म्हणून माझ्याकडे सुद्धा मोबाईल नाही का नाही पाहिजे का. अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघे मिळून वापरू नक्की. ती आपल्या आईला एक प्रकारे म्हणजे अशी सांगते की तुझ्याकडे मोबाईल नाही म्हणून माझ्याकडे पण नाही का आणि आपल्या आईला म्हणते की जर माझ्याकडे मोबाईल येईल तर आपण दोघे मिळून सुद्धा वापरू. आजी तू नको आईला रागवू काय म्हणतेस. आणि तिथेच तिची आजी बसलेली असते आणि ती आपल्या आजीला म्हणते की तू आईला रागवू नकोस. तुला तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. आणि त्याच्यावर तिची आई म्हणते की जर मोबाईल तुमच्या हातात आलं तर मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं तुम्हाला भान नसते. विसर पडतो मोबाईल आले की बस तुम्ही मोबाईलमध्ये गुंग राहता. मोबाईलमुळे अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. बघा मोबाईलचा फायदा काय असतो. जर आपण इकडे म्हणजे एका ठिकाणी बसलेलो आणि आपल्याला दुसऱ्या ठिकाणी मॅसेज द्यायचा असेल संदेश द्यायचा असेल किंवा कोणाचं दुसऱ्याचं समोरच्यासोबत बोलायचं असेल तर आपण कशाद्वारे बोलू. मोबाईल फोनद्वारे आपण संपर्क करू शकतो म्हणजे एक प्रकारे कम्युनिकेशन करू शकतो. तर मोबाईल फोनमुळे आपण कोणालाही संपर्क करू शकतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथ